त्यांनी म्हटलं होतं काही झालं तर नरेंद्र मोदी आहे ना बीजेपीला बहुमत मिळवून देऊ शकत नाही. किंबहुना बीजेपी काय तर एनडीएला पण बहुमत मिळवून देऊ शकत नाही. पण हे फक्त आणि फक्त शक्य झालं तर नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामुळं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी. म्हणजे मी पण होतो त्या कार्यकर्त्यांमध्ये की ज्यांनी आम्ही ढोर मेहनत घेतली आणि जे अशक्य स्वप्न होतं ते स्वप्न शक्य करून पूर्ण जगाला दाखवलं. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये न्यूज आलेली, न्यूयॉर्क टाइम्स 2014 रिझल्ट लागला होता, 16 मेला रिझल्ट लागला होता, 17 मेची पेपर काढून बघा, राईट विंग राईज ऑफ राईट विंग पार्टी इन इंडिया अशी हेडलाईन आहे, नरेंद्र मोदीचा फोटो आहे. तर तेव्हाच पूर्ण जगाने नरेंद्र मोदीची दखल घेतली होती की या माणसाकडे काहीतरी करिश्मा आहे, या माणसाकडे काहीतरी वेगळेपण आहे, हा भारताचा भारताला विश्वगुरु बनू शकतो. मग तेव्हापासून लोकांनी आहे ना भारतावर विश्वास दाखवायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो 2019 मध्ये पण भाजपला आणि एनडीएला निर्विवादपणे मत मिळाली आणि एनडीएला आणि बीजेपीला दोघांना मेजॉरिटी मिळाली. आता प्रश्न आला 2024 चा, तर 2024 मध्ये आम्हाला काय निवडून दिलं पाहिजे? सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सरकार म्हणजे गोरगरिबांचं, दलितांचं, पीडितांचं, दलितांचं सरकार आहे, हे काय श्रीमंत लोकांचं सरकार नाही. आम्ही कितीतरी योजना आणल्यात, कितीतरी योजना राबवल्यात. उज्ज्वला स्कीम घ्या, उज्ज्वला योजना. आम्ही यायच्या आधी 2014 ला सरकार यायच्या आधी ज्या स्त्रिया होत्या, ज्या महिला होत्या युपीमधल्या ग्रामीण भागातल्या, त्यांना बाहेर जंगलात जावं लागत होतं, तिथनं झाडातून वृक्षतोड करावं लागत होती आणि जे लाकूड घरी आणावं लागत होतं त्यामध्ये चुलीमध्ये त्या लाकडाला टाकावं लागत होतं, त्या चूल फुकवावं लागत होती, त्यानंतर आपल्या पोटात अन्न जात होतं. तर नरेंद्र मोदींनी आमच्या सरकारनी हे हा प्रश्न हा म्हटला अतिशय गंभीर आहे, कारण यामुळे काय होतं तर वृक्षतोड होती, म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होतो, महिलांना आहे ना चूल फुगावं लागत होती, तर त्यामुळे जो गॅस आहे तो त्यांच्या छातीमध्ये चालला होता, त्यामुळे त्यांचा कॅन्सरचा धोका वाढणार होता. तर नरेंद्र मोदींनी योजना आणली उज्ज्वला स्कीम, त्यामुळे कितीतरी स्त्रियांना फायदा झाला, कितीतरी आणि कितीतरी आहे ना चांगलं, म्हणजे त्यांचं जीवन समृद्ध झालं, त्यांना वेळ मिळाला, त्यामुळे ना ते दुसऱ्या कामामध्ये आपला स्वतःचा वेळ देऊ शकले. नंतर म्हणजे सर्वात भीषण संकट जे जगाला आलं होतं ते म्हणजे कोरोनाचं संकट आलं होतं. ते कोरोनाचं संकटावर पण आपण यशस्वीपणे मात केली. भारताचा जर तुम्ही बघितला मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे ज्यांना संक्रमण झालं आणि जे मेले ते जगामध्ये सर्वात कमी आहे, कारण नरेंद्र मोदी सरकारनी योग